सामने में लेके सत्य की पूरी लगाए आप क्या कहेंगे, नया वर्ष की शुरुआत है आप। देखिए, महाराष्ट्र में मराठी नववर्ष की शुरुआत है, हिंदू नववर्ष की शुरुआत है, और पूरे उत्साह से नववर्ष का स्वागत हम लोग कर रहे हैं। जरूर महाराष्ट्र की जनता थोड़ी दुखी है, जिस तरह से किसानों का नुकसान हुआ है, बारिश ओले गिरे हैं, वो नुकसान है। जिस तरह से महाराष्ट्र का स्वाभिमान, जिसे महाराष्ट्र की गुड़ी कहा जाता है, शिवसेना, उस शिवसेना को कुचलने की जिस तरह से केंद्र सरकार ने कोशिश, बीजेपी ने कोशिश की, महाराष्ट्र का स्वाभिमान खत्म कर दिया, इसलिए यहाँ की जनता दुखी है। फिर भी आने वाले दिनों में या नए वर्ष में हम फिर एक बार इस महाराष्ट्र में शिवसेना की गुड़ी लहराएंगे, और ये जनता का निश्चय है, जनता का संकल्प है, और हम करके रहेंगे। सर गुड़ी पाडवा है, गुड़ी पाडवा निमित्त महाराष्ट्राला काय शुभेच्छा द्याल आणि तुमचा नववर्षाचा संकल्प काय? महाराष्ट्राची जनता गुढी पाडवा साजरी करते, मराठी नववर्ष, हिंदू नववर्ष आहे, नक्की उत्साह साजरा होतोय। ठिकठिकाणी शोभा येत्या, मिरवणुका काढतायत, दिसतायत, वातावरण अत्यंत उत्साहाचं आहे। तरीही गेल्या काही काळापासून महाराष्ट्राच्या अनेक भागात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं, अवकाळी पाऊस, गारपीट, त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकरी त्याची पिकं पूर्णपणे झोकून गेली होती। तो शेतकरी दुःखी आहे, त्याच्यामुळे नवीन वर्ष येऊन सुद्धा त्याच्या जीवनामध्ये आनंदाचं लकीर दिसत नाही। दुसरं म्हणजे महाराष्ट्राची गुढी म्हणून या शिवसेनेचा उल्लेख केला जातो की ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची गुढी आहे, ती शिवसेना आहे बाळासाहेब। त्या शिवसेनेच्या गुढीवर ज्या प्रकारे केंद्र सरकारने आक्रमण केलं मोगलाई पद्धती, त्यामुळे या राज्याची जनता दुःखी आहे। पण या जनतेचा संकल्प आहे, महाराष्ट्र मराठी जनता, की नवीन वर्षामध्ये ही स्वाभिमानाची गुढी महाराष्ट्राच्या शिवसेनेच्या रूपानं आम्ही पुन्हा एकदा घराघरावर फडकल्याशिवाय राहणार। पण बरेच लोक आहेत ज्यांना आता गुढीपाडव्यानिमित्त, नववर्षानिमित्तच वाटू लागले की आम्ही मुख्यमंत्री होणार, सूचना भवन समोर असे बॅनर लागले। पहा की लोकशाही आहे, या देशामध्ये सामान्य नागरिक सुद्धा प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, मंत्री होऊ शकतो, आणि आमचा लोकशाहीवरती पूर्ण विश्वास आहे। जर आपल्याकडे कोणाकडे बहुमत येणार असेल तर तुम्ही त्या पदावर जाऊ शकता। शेवटी आकड्याचा खेळ आहे आणि बहुमत हे नेहमी चंचल असतं। आज आमच्याकडे असेल, उद्या दुसरं कोणाकडे तरी असेल, त्याच्यामुळे बहुमताच्या खेळावर कोण अवलंबून राहू नये। दादा भुसे यांनी थेट तुम्हाला आवाहन केलंय की पुरावे द्या, अन्यथा कारवाईस तयार राहा, महागद्दार। त्यांच्याकडे फार लक्ष द्यायची गरज नाही, त्यांच्या दाढीला काल जी आग लागलेली आहे तिथे विझवण्याच्या मागे आहेत। मी त्यांच्यावरती व्यक्तिगत आरोप कधीच केलेला नाही, मी कोणावरही व्यक्तिगत आरोप करत नाही। मालेगाव भागातले शेतकरी 1 फेब्रुवारीपासून रस्त्यावर उतरलेले आहेत। बिर्णा ॲग्रो शुगर फॅक्टरी व कंपनी या नावावर जे शेअर्स गोळा केले कोट्यवधी रुपयाचे, माझ्या हिशोबानं 175 कोटी आणि 50 लाख, त्याचा हिशोब द्यावा। मी कुठे म्हणतोय की तुम्ही अमुक केलाय, तमुक केलाय, अमुक केलाय, पैसे खाल्ले, हिशोब द्या। शेतकरी हिशोब मागतायत, फक्त हिशोब मागितल्यावर तुमची दाढी का जाळावी? हा साधा प्रश्न आहे। आमच्या विरुद्ध मोर्चे कसले काढताय, त्या पैशाचं काय केलं, हिशोब द्या ना। प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, एनसीएलटी न्यायालयात प्रकरण गेलेलं, आता हे सगळं कशा करता गेलं? कोट्यवधी रुपये जे गोळा केले तुम्ही आणि हिशोब दाखवताय साधारण 1.5-2 कोटी रुपयाचा, ही तुमच्या वेबसाईटवरच आहे। आणि तुम्ही काय आम्हाला गद्दार महागद्दार म्हणताय? आ, तुम्ही जनतेशी गद्दारी केली, तुम्ही शिवसेनेच्या मतांवर निवडून आलात, उद्धव ठाकरे यांनी आपल्यासाठी प्रचार केला आणि तुम्ही गद्दारी केली, त्याच्यामुळे आम्हाला सांगू नका तुम्ही।
दादा दुसरे आलोचना कही क्या? दादा उनसे क्या आलोचना कर, कौन है दादा? शिवसेना ने उनको एमएलए बनाया, शिवसेना ने उनको मंत्री बनाया, भाग गए। शिवसेना के नाम पर वोट मांगे, उद्धव ठाकरे जी ने उनके लिए प्रचार किया, आदित्य ठाकरे जी ने प्रचार किया, हम सब ने प्रचार किया। अब बोलते हैं खुद इस्तीफा दीजिए और वापस चुनाव में जाइए, फिर आपने आपको खुदार कही। देखिए वहाँ बिरला शुगर फैक्ट्रीज के नाम पर ये लोगों ने 175 करोड़ रुपए की राशि जमा की और उनके वेबसाइट पर सिर्फ 1.5 करोड़ रुपया दिखाया है। तो किसान जो है वो आंदोलन कर रहे कि पैसा कहाँ गया, पैसे का हिसाब दीजिए। उनसे अगर पैसे का हिसाब मांगे तो हमें गद्दार कहेंगे, महागद्दार कहेंगे, तो आप कौन हो भाई? जनते का पैसा का इस प्रकार से गफलाप कर रहे हो, गमन कर रहे हो, हवन कर रहे हो, किसका पैसा ही? अपने 50-50 खोपे लिए है ना, किसानों का पैसा वापस दीजिए। चलो सर, सर एनसीपीच्या राष्ट्रीय पक्षाच्या दर्जाची हा वेगळा विषय आहे, त्यांचा विषय आहे।